नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीन वर। तर मित्रांनो, मी तुमचं डॅडी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थडे घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थडे निघेल सर्व तुम्हाला आमच्या चॅनल मध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं, आताच करून द्या मित्रांनो, नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आणले मित्रांनो। तर ह्या वेळेमध्ये मित्रांनो खूप मोठी बातमी, खूप मोठी खुशखबर मित्रांनो। तर बघा, ही भरती कोणती निघाली तर आपण जी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा, ही भरती निघाली मित्रांनो सिंधुदुर्ग होमगार्ड भरती 2019। म्हणजे मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये होमगार्ड पदाच्या भरती निघाली। तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल तुम्हाला जागा दिल्या 351। आणि तुम्हाला सांगितलं आहे आमच्या चॅनल दररोज नवीन तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत असते। तर लवकरात लवकर ह्या भरतीचा लाभ घ्या, कारण की खूप मोठी भरती निघाली, अशी भरती पुन्हा निघणार नाही। सिंधुदुर्ग होमगार्ड भरती निघाली, 351 जागा दिलं आहे। पदाचे नाव तुम्ही बघू शकता, होमगार्ड दिले पदाचे नाव। त्यानंतर बघा शिक्षण पत्ता काय दिले, तर शिक्षण पत्ता तुम्हाला सांगितलं फक्त दहावी उत्तीर्ण, फक्त दहावी उत्तीर्ण शिक्षण पत्ता लागणार आहे, दुसरं काहीच नाही। तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही ह्यासाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करून द्या, म्हणजे तुम्हाला होमगार्ड पदाची भरती मिळेल। तुम्ही जर होमगार्ड पदासाठी अप्लाय केला आणि तुम्ही त्यासाठी जर लीगल झाला, म्हणजे तुम्ही त्यासाठी जर पात्र झाला, तर त्यानंतर तुम्ही पोलीससाठी सुद्धा अप्लाय करू शकता। म्हणून तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला सांगितलं शारीरिक पात्रता काय लागणार आहे, तर शारीरिक पात्रता तुम्हाला सांगितलं इथं बघा, इथं पुरुष दिलं आहे पहिल्या याच्यात, दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला महिला दिलं आहे। आता बघा उंची काय लागणार आहे, तर उंची तुम्हाला सांगितलं आहे पुरुषांसाठी इथं 162 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे, पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे। त्यानंतर बघा पुढचं मत दिलं तुम्हाला छाती, तर छाती बघा 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे। पुरुषांसाठी छाती सांगितलं आहे 76 सेंटीमीटर पाहिजे व फुगून 5 सेंटीमीटर जास्त छाती पाहिजे, महिलांसाठी नसते। त्यानंतर बघा धावणे दिले तुम्हाला, तर ह्यामध्ये पुरुषांसाठी 1600 मीटर धावायचे आणि महिलांसाठी 800 मीटर धावायचे। त्यानंतर बघा गोडाफेक दिले तुम्हाला, तर गोडाफेक काय करायचं आहे, तर इथे दिले पुरुषांसाठी 7.260 किलोग्रॅमचा गोडा फेकायचा आहे आणि महिलांसाठी 4 किलोग्रॅमचा गोडा फेकायचा आहे। खूप मोठी भरती निघाली, अशी भरती पुन्हा निघणार नाही। आता बघा वाचेट दिले, त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला दररोज नवीनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून आम्ही तुम्हाला जे दररोज नवीन व्हिडिओ टाकत असतो त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनल दररोज नवीन मिळत राहील। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला वाचेट दिले, तर वाचेट काय लागणार बघा, वाचेट दिले तुम्हाला 20 ते 50 वर्षापर्यंत वाचेट आहे, 20 ते 50 वर्षापर्यंत वाचेट दिले, वाचेटसुद्धा खूप कमी। लवकरात लवकर ह्या भरतीचा लाभ घ्या, खूप मोठी भरती निघाली आहे। त्यानंतर बघा नोकरी दिले सिंधुदुर्ग, कारण की सिंधुदुर्गमध्ये ही भरती निघाली, तर 9 ठिकाणी सिंधुदुर्ग दिले। आता बघा नोंदणी दिली तुम्हाला, तर ह्यामध्ये नोंदणी काय दिली तुम्ही बघू शकता, 28 आणि 29 ऑगस्ट 2019, म्हणजे 28 आणि 29 ऑगस्ट 2019 तुमची नोंदणी होणार आहे सकाळी 8 वाजेपर्यंत। बघू शकता तुम्ही सकाळी 28 आणि 29 ऑगस्ट 2019 तुमची नोंदणी होणार आहे। त्यानंतर बघा नोंदणी करण्याचे ठिकाण दिले, तर नोंदणी करण्याचे ठिकाण लक्षपूर्वक नोट करून घ्या तुमच्या वहीमध्ये, पोलीस मुख्यालय कवायत मैदान सिंधुनगरी ओरोस या ठिकाणी तुम्हाला जायचं, नोंदणी करण्याचे ठिकाण तुम्हाला दिलं, इथं तुम्ही नोंदणी करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा, आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही जर अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल सर्वप्रथम आमच्या चॅनल दररोज नवीनवर। तर मित्रांनो ह्यामध्ये लवकरात लवकर अर्ज दाखल करा, हे महत्त्वाचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन भरतीची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।